मुंडी ऊपर कीजिए आपका, हल्का सा रडते बिचारी नाका तस झिंझिणे आला त्या उशीर मुली ऊपर कीजिए मुंह खोलिए रहे उल्टी करशील वेलकम बैक टू मेगा धाडे चैनल। आज आपण करणार आहोत आणखीन एक ब्लॉग आणि त्या ब्लॉग मध्ये काय असणार आहे तर आज असणार आहे माझ्या दिवसभराची धमाल मस्ती। कारण धमाल मस्ती ऑफकोर्स असणार आहे, मी जातीये बिग बॉसच्या सेटवर। बिग बॉसच्या सेटवर आज मी जातीये, म्हणजे बिग बॉस मराठीच्या सेटवर जातीये थोडस मजा मस्ती करण्यासाठी, सगळ्या कंटेस्टंटला भेटण्याकरता, त्यांना थोडस गाईड करीन, रोस्ट करीन, थोडीशी त्यांच्यासोबत गेम्स खेळीन, मज्जा करीन। सो गाईज आजचा दिवस मस्त हॅपनिंग असणार आहे, सो स्टे ट्यून। आपण पोहोचतोय आता फिल्म सिटी मध्ये आणि बिग बॉसच्या सेटवर आपण पोहोचतोय, सो बघत राहा आजच्या दिवशी काय काय धमाल होत राहतीये। बाय द वे गाईज, हिंदी बिग बॉसचा सेट पण मराठी बिग बॉसच्या बाजूलाच आहे आणि आय रिअली विश की आज मला हिंदी बिग बॉस मध्ये जाता आलं असतं। कारण खूप खास आहे, आज आहे 23 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर 2018 म्हणजे एक्झॅक्टली 3 वर्षापूर्वी मी गेले होते बिग बॉस सीझन 12 मध्ये आणि आजच्या दिवशी माझी घरात एंट्री झाली होती आणि माझा जो सफर होता तो होता 52 दिवसांचा। हालांकि माझी एंट्री झाली होती 36व्या दिवशी, सो ऑलमोस्ट अर्धा सीझन संपल्यावर माझी एंट्री घरात झाली होती आणि 52 डेज आय स्टेड देअर अँड आय थिंक मी खूप छान खेळले। जेवढेही दिवस होते, 52 दिवसाचा प्रवास, तोही एज अ वाईल्ड कार्ड वॉज नॉट दॅट इझी, बट आय ट्राईड माय लेवल बेस्ट। काही लोकांना खूप आनंद झाला माझा गेम बघून, काही लोकांना थोडी निराशा झाली की अरे यार तू परत जिंकायला हवं होतं, पण असं नाहीये ना पॉसिबल दरवेळेस प्रत्येक सीझन। त्यात वाईल्ड कार्ड गेल्यानंतर ऑनेस्टली स्पीकिंग वाईल्ड कार्डसाठी जिंकणं हे ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण ऑडियन्सने वाईल्ड कार्ड घरात येण्याच्या आधी त्यांचे फेवरेट्स चूज केलेले असतात ऑलरेडी, त्यांचा विनर, त्यांचे फेवरेट्स हे ऑलरेडी त्यांनी चूज करून ठेवलेले असतात। कॅमेराज काही पर्टिक्युलर कॅरेक्टरवर स्टेबल होऊन गेलेले असतात 3 ते 4 कॅरेक्टर्सवर आणि त्यांच्या भोवतीच मग सगळी ती स्टोरी फिरत राहते। त्यामुळे मला नाही वाटत की वाईल्ड कार्ड म्हणून येणं आणि इतका, मी फिनालेच्या जस्ट 2 आठवडे बाकी होते तेव्हा बाहेर आले, जो प्रवास मी केला तोही खूप सोपा होता असं नाहीये। मी माझी छाप तिथं सोडून आली। आजही बिग बॉस 12ची टास्क क्वीन कोण तर मेघा म्हणून ओळखली जाते आणि त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे की मी जितके दिवस होते, जितके दिवस राहिले तिथे, मी छान खेळले, मी माझ्या तत्वांना मुरड घातली नाही, मी माझ्या व्हॅल्यूजला कुठे ठेच पोहोचू दिली नाही आणि माझ्या मर्जीने आणि माझ्या हिमतीवर खेळले। आणि ऑफकोर्स तुम्हा सगळ्यांची मला साथ होती, तुम्हा सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत होतं, त्यामुळे मी तिथे राहू शकले इतके दिवस। बट नेव्हर द लेस एक खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो, आणि आजही मला आठवण येते त्या दिवसांची। सो मी मिस करते त्या दिवसांना। बिग बॉस 12 मध्ये सुद्धा जो टाइम मी स्पेंड केला माझ्यासाठी डेफिनेटली खूप चेरिशेबल, खूप मेमोरेबल होता आणि त्या जर्नीचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात, है की नाही? अमित कितने टाइम में पहुंच जाएंगे फिल्म सिटी? 14 मिनट। 14 मिनट, ओके। सो मेरा घर फिल्म सिटी के इतने पास है कि जस्ट 15 मिनट में आई कैन रीच देयर। ओके, सो आता आपण पोहोचलो आहे फिल्म सिटीच्या गेटवर। दादासाहेब फाळके चित्र नगरी असं या फिल्म सिटीचं खरं नाव आहे। आपण आता चित्र नगरीच्या गेटवर पोहोचलोय। मराठी बिग बॉस च्या सेटवर आयडी कसलं? थँक्यू। सो खूप कडक सिक्युरिटी आहे आणि आयडीची त्यांनी विचारणा केली, पण आता त्यांना काय
काय सांगू माझी आय डी काय आहे. माझी आय डी तर ऑडियन्स माझ्यावर जे काय प्रेम करते तीच माझी ओळख आहे आणि तीच माझ्या जगण्याचं खरं उद्दिष्ट आहे. जंगल एवढ्या तरी आठवणी माझ्या इकडे आहेत. बाप रे किती शूटिंग केलंय. आय रिअली विश मी इकडं परत लवकरच कुठल्या तरी शूटिंग साठी येऊ. दिवसा छान वाटतं इकडनं जाताना पण रात्री खूप स्केरी असतं गाईज. रात्री कधीच एकट्याने इकडं येण्याचा हे करू नका, हिम्मत करू नका. अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे एखादी कार आहे किंवा बाईक आहे. सो बाईक फिरणं अगदीच आय से नॉट रेकमेंडेड. बिलकुल पायी फिरायची हिम्मत करू नका इकडे कारण अजून मधून बिबटे सुद्धा येतात. ये आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट एकच मिनिटावर. आता बिग बॉसचा सेट आहे आणि आय एम सो 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 एक्साइटेड पुन्हा आमच्या त्याच टीमला भेटण्यासाठी आणि सगळ्यांची भेट. मराठी बिग बॉस सेट सगळ्यांची भेट होईल आणि आय एम सुपर एक्साइटेड टू सी द कंटेस्टंट. बट त्याहीपेक्षा जास्त मी एक्साइटेड आहे बिग बॉसचा आवाज ऐकण्यासाठी, महेश सरांना भेटण्यासाठी. आणि मला खरंच त्यांना खूप भेटायची इच्छा होती. मी तर इनफॅक्ट घरी जाऊनच त्यांना भेटणार होते. त्यांना बरं नव्हतं मध्यंतरी, त्यांचं एवढं मोठं ऑपरेशन झालं, त्यानंतर आता ते पुन्हा जोशात उभे राहिले. सो आय एम सो एक्सायटेड टू सी हिम बॅक रॉकिंग ऑन द सेट. ओके सो मी पोहोचलोय माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आणि व्हॅनिटी व्हॅन मधला नजारा दाखवते. आल्या बरोबर पसारा झालेला आहे कारण भरपूर सामान आहे, हेअर आहे, मेकअप आहे, सगळं आहे. अजून तर टीम यायची आहे. हेअरसाठी ईशान आलाय माझा मित्र, तो आज माझं हेअर करणार आहे. तो आलेला आहे. तो कुठे गेला ईशान? बाहेर गेला बहुतेक. त्याला बोलून आणले. सुरुवात करतो आहे आणि दादा आपण कसा करणार आहोत मेकअप? माझा हा ब्लॅक आउटफिट आहे. हेअर वेवी आहेत. आउटफिट वरून असं जरा ओपन आहे. आपण बोल्ड लिप्स करूया एकदम छान मेरून कलरचं आणि थोडेसे ग्लिटरी ब्राऊन मध्ये. ग्लिटरी नको, ब्राऊन मध्ये थोडेस असं वॉर्म पिंक वाईन कलर मध्ये आपण बनवू. आईस ठीक आहे, चालेल. सो गाईज मेकअप रेडी आहे आणि आता हेअर पण ऑलमोस्ट रेडी आहे. बट अजून त्यांना प्रॉपर सेट करायचं आहे. बिफोर हेअर सेटिंग मी आधी माझं कॉस्ट्युम काय म्हणते, मी माझं आउटफिट घालून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की माझा फायनल लुक काय आहे. ये आणि तुम्हाला मला अजून कोणाला तरी माझ्या एका आवडीच्या व्यक्तीला भेटवायचं अँड दॅट्स रेशमताई. ये सो आज मी आणि रेशमताई एकत्र शूट करतोय आणि वी आर सो एक्साइटेड. आम्ही पुन्हा बिग बॉसच्या घरात जातोय दोघी जणी आणि खूप मजा येणार आहे. खूप 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 मजा येणार आहे. धमाल करणार आणि तुम्हाला एंटरटेन करणार. येस, पहिल्या सीझन सारखं एक्झॅक्टली. कारण तुम्ही सगळेजण म्हणत होतात ना सारखं की यार तुमच्या सीझन मध्ये कंटेस्टंट होते तसे परत कधी बघायला मिळतील आणि तसा सीझन होणार नाही. सो आता अख्खा सीझन तर नाही पण त्याची छोटीशी झलक आज आम्ही तुम्हाला देऊ. ना रेशमताई, येस, वेट अँड वॉच. येस, वेट अँड वॉच. आणि आता बघा आम्ही दोघी कशा एकदम सॉलिड रेडी होतो. हॉट. सो मी आता विथ मेकअप रेडी आहे पण मला तर तुम्हाला माझा पूर्ण गीत दाखवता येत नाहीये. तो तुम्हाला स्क्रीनवरच बघायला मिळणार आहे की मी कशी दिसते. मेकअप आता सापडत नाही, मेकअप थोडासा बाकी आहे. सो ईशान ने माझे हेअर बघितले किती छान केले. थँक्यू ईशान, आय एम लव्हिंग इट. I
आलं रेशमताई? चप्पल तुटली. काय करणार, 2 वर्ष त्याचा वापरच केला नाही, कुठे बाहेरच पडलो नाही. जुगाड चल रही, जुगाड. बिग बॉसच्या घरात येतात, जुगाड करायला सुरुवात झाली. आम्ही जातोय रेशमताई, आर यू एक्साइटेड? हो खूप ना. मला परत घरात जायला खूप आवडेल, पण आता आपण असंच जातो. आपण एक काम करूया रेशमताई, आपण तिकडे जाऊ घरामध्ये आणि आज जाऊन कुठेतरी लपून जाऊया. आपण नाही येऊयात नको बाहेर, सिक्रेट रूम मध्ये जाऊन माईक लावून बसूया. हा, इट्स अ गुड आयडिया. चांगली आयडिया ना, द्यायला पाहिजे. ऍक्च्युली आम्हाला बसवा ना सिक्रेट रूम मध्ये, क्वारंटीनचा क्वारंटीन आणि बिग बॉसचा बिग बॉस, आणि आपण तिकडून कोणी झोलझाल झोलझाल करू. फुल ऑन. अरे काय मजा येईल, काय आयडिया दिली रेशमताई. कंटेंट देऊ, कंटेंट. कंटेंट म्हणजे असं भरून भरून देऊ, भर भर के देंगे, भर भर के. आम्ही खूप एक्साइटेड आहोत. नेक्स्ट 2 मिनिटात आम्ही असणार बिग बॉसच्या घरात आणि काय सांगू मी, मला ऍक्च्युली शब्दच मिळत नाही की मी किती एक्साइटेड. बट आम्ही जाणार आहोत आणि आता तुम्ही काय होणार आहे ते सगळ्या एपिसोड मध्ये बघणारच आहात आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडेल. चलो ठीक आहे ठीक आहे. नो नो इनसाइड बाहेर काढू. अरे मी फुटवेअर नाही घातले, चालेल ना स्लीपर लवकर. अरे मी स्लीपर मध्ये. ए बाईची गाडी पण आली मध्ये. 2 मिनिट गाडी निकल, ये लवकर फोटो काढूया. अरे फोटो के निकले. अरे माय ब्लॉग इज गोइंग नो बाय. आई एम गोइंग. यू गोइंग? सो गाईज, घरातनं आत्ता सगळ्या कंटेस्टंटला भेटून मी आले बाहेर आणि आता थोड्याच वेळात आम्हाला पुन्हा भेटायचं आहे महेश सरांना. आणि महेश सरांना भेटण्यासाठी मी आणि रेशमताई दोघे खूप उत्सुक आहोत. मज्जा येणार आहे, बघूया त्यांच्यासोबत आता काय गप्पा होणार आहे. पण सॉरी गाईज, आतमध्ये फोन नेता येत नाही, आमचे फोन बाहेरच जप्त केले जातात, त्यामुळे आत शूटिंग पण करता येत नाही आणि काही रेकॉर्डही करता येत नाही. सो सॉरी फॉर दॅट. बट आत काय काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार मात्र नक्कीच आहे. ये सरांना भेटून झालेलं आहे आणि आता आता घरी जायची वेळ झाली आहे. सो घरी जाते आहे आणि अरे मध्येच हे काय झालं. सॉरी गाईज, फोनची बॅटरी अतिशय डाऊन आहे, मला आता जास्त काही शूट करता येत नाही आहे. मी घरी गेल्यानंतरच तुम्हाला भेटते. ओके ओके, येते मी, येते ना. अरे मी येते. वेट वेट, यू टू ऍक्टिंग. अरे मी पडेल, मी पडेल ना. सो गाईज, मी आले शूटिंग वरन परत आत्ता घरी. आता तुम्ही म्हणाल शूटिंग वरून मी हे अशी का आले, तर ऑनेस्टली स्पीकिंग माझे खूप सारे फोटोग्राफ्स काढायचे राहून गेले, फोटो सेशन अजून बाकी आहे. आणि आता मी आणि साकू ते फोटो सेशन कम्प्लीट करू, बिकॉज जेव्हा आम्ही शूटिंगला जातो काही आउटफिट्स घालतो तेव्हा आमची काही रिस्पॉन्सिबिलिटी असते, आम्हाला डिझायनर्ससाठी किंवा आमचे जे स्पॉन्सर्स असतात त्यांच्याकरता आम्हाला थोडं शूट करावं लागतं प्रॉपर, आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण शूट करायला लागतं, सो दॅट तुम्हाला दिसेल की आमचे आउटफिट काय होते, कसे होते. सो शूट, फोटोशूट आजचं अजून पेंडिंग आहे, जे आत्ता मी करणार आहे. आणि ते फोटोशूट झालं की मग एकदाचा मी मेकअप काढेल, ड्रेस चेंज करेल आणि मग तुम्हाला आरामात निवांत सांगेन की आज सेटवर काय काय झालं. ओके, सो मी ठरवलं आहे की आज जे काय घडलं ते मला तुम्हाला सांगता येत नाही आहे या एवढ्याच व्हिडिओमधनं, कारण आतमध्ये फोन न्यायला अलाव नाही आहे, त्यामुळे मी तिथं शूट करू शकले नाही आहे. बट मी येणार आहे माझ्या इंस्टाग्रामवर आणि मी माझ्या यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह येणार आहे. आणि यूट्यूबवर लाईव्ह येऊन तुम्हाला आतमधली अतिशय इत्तंभूत बित्तम बातमी मी तुम्हाला सांगणार आहे. एक एक शब्द मी त्यांना काय सांगितला आणि काय बोलणं झालं आतमध्ये हे सगळं सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्यासाठी स्टे ट्यून्ड.